काल पंजाब मध्ये जी घटना घडली ही देशातली आजपर्यंतची अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना आहे. देशामध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षाची सरकार या देशाने बघितली आहेत. राज्यातलं सरकार वेगळं, देशातलं सरकार वेगळं, राज्याचे मुख्यमंत्री वेगळ्या पक्षाचे, देशाचे पंतप्रधान वेगळ्या पक्षाचे, असंही बघितलंय. परंतु देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षिततेशी अशा प्रकारचा खेळ हा यापूर्वी कधी बघण्यात आलेला नाही. काल पंजाब मधली झालेली घटना ही विचारपूर्वक केलेली घटना आहे असंच या घटनेतनं प्रतीत होत आहे. माननीय पंतप्रधानांचा दौरा ज्यावेळेस असतो त्याच्या अतिशय स्ट्रॉंग एसओपीज आहेत आणि त्या एसओपी पाळाव्याच लागतात. या संदर्भात एसपीजीचा देखील एक कायदा आहे, त्याचे नियम आहेत आणि त्याची एक पुस्तिका आहे. प्रत्येक दौऱ्यापूर्वी ही पुस्तिका त्या राज्यासोबत बसून तयार होत असते आणि त्या पुस्तिकेप्रमाणे राज्याचे फोर्सेस आणि केंद्राचे फोर्सेस किंवा एसपीजी यांनी कोऑर्डिनेशनने काम करायचं असतं. त्यामुळे राज्याला हे माहिती नाही असं होणं शक्य नाही. ही ऍडव्हान्स पुस्तिका सगळी तयार झालेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये माननीय पंतप्रधानांच्या रूटवर जाणीवपूर्वक आंदोलनाला परवानगी देणं, मी परवानगी याकरता म्हणतोय की आंदोलक काँग्रेसचे कार्यकर्ते होते आणि जाणीवपूर्वक त्यांना थांबवण्यात आलं नाही आणि रोड ब्लॉक होईल अशी जाणीवपूर्वक व्यवस्था पोलिसांनी होऊ दिली आणि त्यातनं माननीय पंतप्रधानांचा ताफा हा 15 ते 20 मिनिट अडलेला होता. जसं पंजाबच्या माजी मुख्यमंत्री यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी हा ताफा अडला होता तिथनं पाकिस्तानची बॉर्डर ही अतिशय जवळ आहे. म्हणजे एक प्रकारे माननीय पंतप्रधानांचा जीव हा धोक्यात घालण्याचं काम जाणीवपूर्वक तिथल्या सरकारने केलं आणि त्यानंतर अशा या कठीण प्रसंगात मुख्यमंत्री फोनवर येण्याचं सौजन्य दाखवत नाही. याचाच अर्थ असा आहे की काही ना काही शिजलं होतं आणि म्हणूनच ही घटना त्या ठिकाणी झाली आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि माननीय राष्ट्रपती महोदयांना आमची विनंती आहे की पंतप्रधानांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात हे जे काही घडलेलं आहे हे देशाने गंभीरतेने घेतलं पाहिजे. कारण देशाच्या पंतप्रधानांवर हल्ला हा व्यक्तीवर नसतो, तो देशावर असतो. पंतप्रधानांच्या सुरक्षेतली लॅप्स ही देशाकरता शर्मेची गोष्ट असते आणि म्हणून जे जे लोक याकरता जबाबदार आहे
अशा सगळ्या लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यासोबत काँग्रेसचे नेते ज्या बेशर्मीनं पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या संदर्भात वक्तव्य करतायत, निर्लज्जतेचा कळस आहे. इतकी निर्लज्जता या देशातल्या कुठल्याही राजकीय पक्षामध्ये किंवा त्याच्या नेत्यांमध्ये यापूर्वी बघितलेली नाही. आणि केवळ निर्लज्जता नाही, अपरिपक्वता आहे. एवढ्या 100-125 वर्ष जुन्या पक्षाचे लोक देशहिताचा विचार सोडून इतका अपरिपक्व विचार करू शकतात आणि इतकी कूपमंडूक मनोवृत्ती दाखवू शकतात हे पाहून आम्हाला आश्चर्य वाटतं. आणि म्हणून या मनोवृत्तीचा देखील आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि त्यांना एकच सांगतो, भारतीय जनतेचा आशीर्वाद घेऊन मोदीजी त्या ठिकाणी आले आहेत. हा आशीर्वाद क्षणागणित वाढत गेलाय आणि तो वाढतोच आहे. आणि या भारतीय जनतेच्या आशीर्वादामुळे मोदीजींच्या केसालाही धक्का लागू शकणार नाही. पण निश्चित एक गोष्ट सांगतो की अशा प्रकारचं षडयंत्र रचणारे आणि त्याचं समर्थन करणारे यांना भारताची जनता कधीच माफ करणार नाही. आणि यांना भारताची जनता त्यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही हे मात्र या निमित्ताने मला नमूद करायचं आहे. कल पंजाब में जिस प्रकार की घटना हुई, हम उसकी भर्त्सना करते हैं, उसका निषेध करते हैं, उसकी निंदा करते हैं. जिस प्रकार से एक सोची समझी साजिश के तहत प्रधानमंत्री जी की सुरक्षा के साथ खिलवाड़ की गई, इस देश में ये बहुत ही अप्रत्याशित है. देश के इतिहास में किसी भी प्रधानमंत्री जी के साथ ऐसा व्यवहार नहीं हुआ. केंद्र में चाहे किसी की सरकार हो, राज्य में चाहे किसी की सरकार हो, किंतु प्रधानमंत्री देश के होते हैं और इस देश ने हमेशा इस भावना का सम्मान किया है. और जहां तक प्रधानमंत्री जी की सुरक्षा का सवाल होता है तो इसका एक पूरा कानून है, उसका एक पूरा मैनुअल है. और उस मैनुअल के तहत चाहे वो एसपीजी हो, केंद्र की यंत्रणाएं हो या राज्य की यंत्रणाएं हो, ये मिलकर पूरा प्लान तैयार करती है और इसकी एक एडवांस किताब तय होती है, सारे एसओपीस तय होते हैं और राज्य और केंद्र के जितने प्रमुख लोग हैं उनके पास इसकी पूरी जानकारी होती है. तो ऐसे समय इस प्रकार की घटना होना यह साजिश के बिना संभव नहीं है. प्रधानमंत्री जी के रास्ते में जानबूझकर कांग्रेस के कार्यकर्ताओं को इस प्रकार से आंदोलन करके रास्ते को रोकने की इजाजत देना एक सोची समझी साजिश है. और जैसे कैप्टन अमरिंदर सिंह जी ने कहा कि इसमें सबसे गंभीर बात यह है कि जहां प्रधानमंत्री जी को रुकना पड़ा वहां से पाकिस्तान की बॉर्डर ये बहुत पास है. तो अप्रत्याशित घटना वहां हो सकती थी ये भी बिल्कुल निश्चित दिखाई पड़ रहा है. और ऐसे समय हम ये मांग करते हैं माननीय राष्ट्रपति जी से कि माननीय राष्ट्रपति जी ने इस विषय को बहुत गंभीरता से लेना चाहिए. राज्य की सरकार अगर इसमें लिप्त है तो एक प्रकार से संविधान का भी उल्लंघन हो रहा है. ऐसे सारे लोगों पर बहुत कड़ी कार्रवाई की जानी चाहिए.
आश्चर्य तो इस बात का होता है कि इतनी बड़ी घटना घटती है और राज्य के मुख्यमंत्री फोन पर भी उपलब्ध नहीं होते, तो इसका सीधा मतलब यह होता है कि क्या उनकी भी संलिप्तता इस सारे मसले में है। ये सवाल आज उठने लगे हैं और इस पर उनको सफाई देनी पड़ेगी। मैं ऐसा मानता हूं कि इस सारी घटना के बाद जिस प्रकार की ओछी राजनीति कांग्रेस की ओर से हो रही है और जिस प्रकार के बयान आ रहे हैं, वे बड़े शर्मनाक है। 100 साल से भी पुरानी पार्टी राजनीति में देश नीति को भुलाकर जिस प्रकार का व्यवहार कर रही है, मैं उनको इतना ही कहना चाहता हूं कि करोड़ों करोड़ों लोगों के आशीर्वाद प्रधानमंत्री मोदी जी के साथ है। इन करोड़ों लोगों के आशीर्वाद के कारण मोदी जी निरंतर देश की सेवा कर रहे और इन करोड़ों आशीर्वादों के कारण मोदी जी का बाल भी बाका नहीं होगा। किंतु ये ओछी राजनीति करने वाले और मोदी जी के बारे में बुरा सोचने वाले ऐसे ये जितने लोग हैं, भारत की जनता इनसे हिसाब मांगेगी और इनको अपनी जगह दिखाएगी और हम फिर एक बार इस घटना की निंदा करते हुए इस घटना की तह तक जाकर सारे षड्यंत्रकारियों को दंडित किया जाए, इस प्रकार की मांग करते हैं। सर, काल सोशल मीडियावरती एक व्हिडिओ तो व्हायरल झाला होता, ज्याच्यामध्ये मोदींचा ताफा हरवण्यात आला होता, त्याच्यामध्ये जे आंदोलक आहेत त्यांच्या हातामध्ये भाजपचा झेंडा आहे। आपण सोशल मीडियावर काही येत ते खरं असतं का? भाजपचे कार्यकर्ते कशाला अडवणार आहे? म्हणून तर सांगितलं षड्यंत्र आहे। सर, आयत्या वेळेला रूल जे बदलण्यात आले असं त्यामुळे आयत्या वेळेला रूट बदलण्यात आलेला नाही। पीएमचा ज्याही वेळी कार्यक्रम असतो त्यावेळी अल्टरनेट रूट्स असतात, हे पहिले फायनलाइज झालेले असतात। पीएमच्या कार्यक्रमामध्ये जो कार्यक्रम बाय एअर होणार आहे तो बाय एअर जर रद्द झाला तर कुठला रूट आहे हेही ठरलेलं असतं आणि तोही रूट लागलेला असतो। त्यामुळे हा रूट पहिलेपासून फायनलाइज होता, त्याची पूर्ण माहिती होती, हा कुठेही वेळेवर ठरलेला नाही। आणि पंजाबच्या पोलीस विभागाच्या वतीनं क्लिअरन्स देण्यात आला होता आणि क्लिअरन्स शिवाय कधीच एसपीजी स्टार्ट होत नाही, त्यामुळे क्लिअरन्स देण्यात आला होता। भाजपचे कार्यकर्ते आमच्या कार्यालयावर आंदोलन करणार असतील तर त्यांनी भाजपच्या कार्यालयासमोर सुद्धा आंदोलन केली पाहिजे, कारण देशोधडीला हा भाजपमुळे लागला। नितीन राऊत कोण आहे? ते काय देशाचे नेते आहेत का? रोज काही बोलतील म्हणून त्याला थोडी उत्तर देणार आहे। असं आहे की पंजाबमध्ये जो खेळ काँग्रेस करू इच्छिते, यापूर्वीही काँग्रेसनी हाच खेळ पंजाबमध्ये 80s केला आणि पंजाबला वर्षानुवर्ष ते भोगावं लागलं। तोच खेळ पुन्हा एकदा सत्तेच्या पाठीमागे लागून काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय, हे देशहितामध्ये नाही। आंदोलन करते हे शेतकरी होते आणि शेतकऱ्यांच्या भावना जर मोदींनी आधी जाणून घेतल्या असतात तर ही वेळ आली नसती। आंदोलन करते कोण होते याचा खुलासा झालेला आहे, ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते हाही खुलासा झाला आहे आणि त्यांना जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आंदोलना करता येऊ दिलं हाही खुलासा झालेला आहे। आता काँग्रेसचा चेहरा उघडा पडल्यानंतर ज्या प्रकारे ते बोलून राहिले आहेत त्याच्याने खरं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा या व्यतिरिक्त याला काहीच म्हणता येणार। या सगळ्या गोष्टीची उत्तर काल मिळालेली आहे, या सगळ्या गोष्टीची उत्तर काल मिळालेली आहेत। आणि अशा प्रकारे जे लोक म्हणतायत ना,
मला खरंच वाटतं की त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांच्या डोक्याची तपासणी करण्याची गरज आहे. परमेश्वर साहब, आज बीके पॉल जो बीके आयोग के सदस्य ही उन्होंने चुनावी आयोग से रिपोर्टर से मीटिंग की, इस समय उनका कहना था कि कई राज्यों में इलेक्शन का माहौल है, कोरोना बहुत ही बढ़ रहा है, उसी समय बड़े राजनीतिक दलों ने बड़ी रैलियां नहीं ले रही थी. आपको देखिए, इस संदर्भ में चुनाव आयोग जो फैसला करेगा उस फैसले को हम मान्य करेंगे और चुनाव आयोग के फैसले के अनुसार काम करेंगे. दूसरी कड़े सर, आज आरोग्य यांनी सांगितलं की नवीन काही गलत फिरतात म्हणजे रात्री आहे दहा ते आज घ्यावं लागेल. दुसरीकडे लोकल दिवर्ती सुद्धा व्यक्ती करण्याचा विचार सरकार करत आहे. राज्य सरकारने या गाईडलाईन त्याच्या स्वरूपात भाषा काही की निवडणूक अजय नियोजित आहे, त्या बाबतीत काय होईल अशी लोकांच्या मनात एक शंका. राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार आहे आणि तो कोण घेणार आहे याची माहिती आम्हाला पहिले मिळाली पाहिजे. कारण राज्य सरकारमध्ये काही गाईडलाईन्स हे राजेश टोपे जाहीर करतात, काही गाईडलाईन्स हे श्री वडेट्टीवार जाहीर करतात, काही गाईडलाईन्स उपमुख्यमंत्री जाहीर करतात, काही गाईडलाईन्स मुख्यमंत्र्यांचं कार्यालय जाहीर करतं आणि काही गाईडलाईन्स स्वयंभू सगळे पालकमंत्री जाहीर करतात. त्यामुळे नेमक्या कोणाच्या गाईडलाईन्स फॉलो करायच्या हा संभ्रम आहे. राज्य सरकारच्या नेत्यांनी एकत्रित बसून एक गाईडलाईन तयार करावी आणि मुख्यमंत्री कार्यालयाने ती गाईडलाईन घोषित करावी, त्यानंतर त्या गाईडलाईनच्या संदर्भात आमचं मत आम्हाला मांडता येईल.